नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। नियमांचे उल्लंघन करून विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांची सोमवारी तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली। ही टेस्ट पाली, परली व उनेरे फाट्यावर करण्यात आली आहे। एकूण 63 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून यामध्ये तब्बल 7 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मडवी यांनी सकाळी दिली। पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण तळे, रुपेश मुसळे, पोलीस कर्मचारी प्रफुल्ल चांदोरकर, हेमंत कुत्ते, राजेंद्र राठोड, शंकर साळवे, होमगार्ड सचिन मांडे, स्वप्नील पालकर, राहुल दिघे, ॲम्ब्युलन्स चालक समाधान भगत, वीर सिंग कुशवा व जयेश बावकर हे सहभागी झाले होते। तहसीलदार दिलीप रायनेवर, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली। प्रतिनिधी राम तुपेसह तेज मराठी न्यूज, सुधागड, पाली।